नमस्कार मित्रांनो, अभिलिखित या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज आपण 5 अशा गोष्टी बघणार आहोत ज्या तुम्हाला फक्त तुमच्यापर्यंत ठेवायच्या आहेत। या गोष्टी लोकांना सांगण्याची गरज नाही, कधी कधी काही गोष्टी लोकांना न सांगण्यातच आपलं हित असतं। सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे ध्येय। तुम्ही पुढच्या 5 वर्षात काय करणार आहात हे तुम्हाला फक्त तुमच्यापर्यंत ठेवायचं आहे, हे कोणालाही सांगण्याची गरज नाही आहे। थोडं अवघड काम आहे, कारण जेव्हा कधी आपण असे काही ठरवतो तेव्हा आपण उत्साहात असतो आणि कोणाला तरी त्याच्याबद्दल सांगतोच। पण या संदर्भात संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की आपण अशा गोष्टी सांगितल्यामुळं लोक तुमची स्तुती करतात, तुम्हाला मानसन्मान देतात, ज्यामुळं आपल्या मेंदूमध्ये इंडॉर्फिन्स नावाचे रसायन निर्माण होते। जेव्हा इंडॉर्फिन्स आपल्या मेंदूमध्ये निर्माण होतं तेव्हा आपल्याला छान वाटतं। पण हे रसायन कधी निर्माण झालं पाहिजे? तर जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण कराल। तुम्ही आधीच लोकांना सांगितल्यामुळं लोक तुमची स्तुती करतात, तुम्हाला मानसन्मान देतात, त्यामुळं तुमचं ध्येय पूर्ण व्हायच्या आधीच इंडॉर्फिन्स निर्माण होतात। त्यामुळं काय होतं तर तुमचे ध्येयप्राप्तीसाठीचे प्रयत्न कमी होतात, तुमचा उत्साह कमी होतो। आणि दुसरे कारण म्हणजे तुम्हाला लोक त्यांचे मत सांगतात आणि कधी कधी अशी मतं तुमच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करू शकतात। तुम्ही तुमचं ध्येय सांगितलं आणि वेळेत पूर्ण करू शकला नाही असं होऊ शकतं। त्यावेळी हेच लोक म्हणतील हा नुसता बोलबच्चन आहे पण करत काहीच नाही। या सर्व कारणांमुळे आपली ध्येय कोणालाच सांगू नका। दुसरी गोष्ट आपल्याला दुसऱ्यांना सांगायची नाहीये ती म्हणजे आपल्या खाजगी आयुष्याबद्दलची माहिती। आपण कोणत्या धर्माला मानतो, आयुष्य जगण्याची आपली रीत काय आहे याच्याबद्दल लोकांना सांगण्याची काहीच गरज नाहीये। या जगात प्रत्येकाच्या आयुष्याची फिलॉसॉफी असते जी त्याला रोजचं आयुष्य जगण्यासाठी मदत करते। तुम्ही आम्ही जे करतो ते करा। जेव्हा आपण आपल्या धर्मावर दुसऱ्यांबरोबर चर्चा करतो तेव्हा कारण नसताना वादविवाद होऊ शकतात, त्यामुळं आपलं खाजगी आयुष्य आपण आपल्याकडे ठेवलेलंच बरं। तिसरी गोष्ट स्वतःपुरतीच ठेवायची आहे ती म्हणजे आपली संपत्ती। तुमच्याकडे संपत्ती भरपूर पण असू शकते किंवा कमी पण असू शकते, ती पूर्णतः तुमची खाजगी बाब आहे। तुमच्याकडे भरपूर संपत्ती आहे तर तुम्ही खूप भाग्यवान आहात। तुम्ही दुसऱ्यांना सांगू नका, त्याचा आनंद घ्या, कारण दुसऱ्यांना ते बघवणार नाही। चौथी गोष्ट तुम्हाला लोकांना सांगायची नाहीये ती म्हणजे तुमच्या पारिवारिक समस्या। प्रत्येक परिवारामध्ये समस्या असतात, पण जेव्हा आपण लोकांबरोबर या गोष्टी शेअर करतो तेव्हा आपण स्वतःची किंमत कमी करून घेत असतो। घरातल्या समस्या आपण घरातच सोडवल्या पाहिजेत। काही अपवाद असू शकतात की काही लोक एकदम तुमच्या घरच्या सारखे असतात, तेव्हा तुम्हाला पूर्ण खात्री आहे की माझी समस्या मी यांना सांगितली तर ते योग्य मार्ग दाखवतील, त्याचा गैरफायदा घेणार नाहीत। अशा वेळी तुम्ही तुमची समस्या त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा। पण शेजार पाजारीमध्ये तुम्ही तुमच्या समस्यांबद्दल चर्चा करीत राहिला तर तुम्ही तुमच्या हाताने स्वतःचे नुकसान करून घेत आहात, त्यामुळे तुमच्या पारिवारिक समस्येबद्दल लोकांना सांगू नका। पाचवी गोष्ट आपल्याला स्वतःपर्यंत मर्यादित ठेवायची आहे ती म्हणजे लोकांनी आपल्याला सांगितलेले त्यांचे सिक्रेट, म्हणजे त्यांच्या गुप्त गोष्टी। कोणी जर तुम्हाला त्यांच्या आयुष्याबद्दल काही सांगितलं असेल तर आपली जबाबदारी बनते त्याबद्दल कोणाला दुसऱ्याला सांगू नये, कारण याने विश्वास तुटतो। तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून कळवा। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा। धन्यवाद।